मी यावेळी बातमीपत्रात यदि आपण त्या बातमीने सुरुवात करूयात। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना बेलापूर कोर्टाने वॉरंट बजावलंय। वाशी टोल नाक्यावर झालेल्या तोडफोड प्रकरणी हे वॉरंट बजावण्यात आलंय। 26 जानेवारी 2014 ला वाशीमध्ये राज ठाकरे यांनी केलेल्या भाषणानंतर मनसेच्या कार्यकर्त्यांनी वाशी टोल नाक्यावर तोडफोड केली होती। या प्रकरणी अनेक वेळा कोर्टात हजर राहण्यास सांगूनही राज ठाकरे हजर झाले नाही, त्यामुळे बेलापूर कोर्टाकडून राज ठाकरे यांना वॉरंट जारी करण्यात आलाय। 6 फेब्रुवारी रोजी हजर राहण्याचे आदेश कोर्टाने राज ठाकरेंना दिले। वाशी टोल नाका तोडफोड प्रकरणी राज ठाकरे यांना आता बेलापूर कोर्टाने वॉरंट जारी केलाय। आणखी एक महत्त्वाची बातमी दिल्लीतून येते। अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी होणाऱ्या राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरती 16 पक्षांनी बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतलाय। संसदेच्या हिवाळी अधिवेशनामध्ये ज्या पद्धतीने कृषी कायद्यांना मंजुरी देण्यात आली त्याचा विरोध करण्यासाठी हा बहिष्कार टाकण्यात येणार असल्याचं विरोधी पक्षांनी स्पष्ट केलंय। काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, JKNC, DMK, AITC, शिवसेना, समाजवादी पार्टी, RJD, CPIM, CPI अशा एकूण 16 विरोधी पक्षांनी हा बहिष्कार टाकण्याचं ठरवलंय। सोलापुरातले नेते डॉक्टर धवलसिंग मोहिते पाटील यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय। शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस असा प्रवास केल्यानंतर धवलसिंग मोहिते पाटलांनी आता काँग्रेसचा हात धरलाय। मुंबईत काँग्रेसच्या कार्यालयात पक्षाचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत हा प्रवेश झालेला आहे। आम्हाला कोणाच्याही ताटातलं नको, आम्हाला आमच्या हक्काचं आरक्षण द्या असं सांगत छत्रपती उदयनराजे भोसलेंनी राज्य सरकारवरती जोरदार प्रहार केलाय। लोकांचा अंत पाहू नका, उद्रेक झाला तर जबाबदार कोण असा इशारा उदयनराजेंनी दिलाय। मराठा समाजाबाबत भेदभाव करणं लोकप्रतिनिधींना शोभत नाही। मराठा समाजातील मुलांना जास्त मार्क मिळाले असतील आणि त्यापेक्षा कमी मार्क मिळालेल्या मुलांना संधी मिळत असेल तर हा अन्याय नाही का असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय। पुढची पिढी आपल्याकडे आशेनं बघतीये याचा विचार केला पाहिजे असंही त्यांनी म्हटलंय। साताऱ्यात माजी आमदार नरेंद्र पाटील यांनी अण्णासाहेब पाटील विकास फाउंडेशनची स्थापना केली आहे। या निमित्तानं नरेंद्र पाटील यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमाला छत्रपती उदयनराजे भोसले उपस्थित होते, त्यावेळी त्यांनी राज्य सरकारवर जोरदार प्रहार केला। भेदभाव करणं हे त्या लोकप्रियते प्रतिनिधीच्या पदाला शोभत नाही। कुठेतरी आपण विचार केला पाहिजे की मागण्या तरी काय, दुसऱ्यांचं काढून आम्हाला देऊ नका, पण जसं त्यांना न्याय दिला या संपूर्ण मराठा समाजाची मूलभूत मागणीच आहे, जसं त्यांना न्याय मिळाला, सगळ्यांना न्याय दिला गेला, तसं मग आमच्यावरती अन्याय का? पण आज ना उद्या मला या संपूर्ण नेते मंडळींना, कुठल्याही पक्षातले असले, कुठल्याही पदावरती असले, मला एकच त्यांना सांगावंसं वाटतं, विनंती करावीशी वाटते त्या सगळ्यांना की लोकांचं आता अंत बघू नका, कारण की एकदा जर उद्रेक झाला थांबवणार कोण, कोण पुढे जाणार? समजा अगदी मी ठरवलं थांबवायचं तर मी तरी तुम्हाला काय सांगू, काय सांगू शकतो की असं जर करू नका। तर याच कार्यक्रमात मराठा आरक्षणासाठी मराठा समाजाच्या सर्व नेत्यांनी एकत्र यावं असं आवाहन आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी केलंय। मराठा समाजाला आरक्षणापासून वंचित ठेवण्यासाठी प्रयत्न केले जात असल्याचा आरोप त्यांनी केलाय। मराठा आरक्षणात खोडा घातला जात असल्याचंही त्यांनी यावेळी म्हटलंय। मुद्दामून या कार्याला खोडा घालण्याचं किंवा काहीतरी आडवं लावण्याचं काम हे राज्यामध्ये होतंय हे आपल्याला सर्वांना, मराठा समाजातील बांधवांना, भगिनींना हे आपल्याला दिसतंय, जाणवतंय। मुद्दामून जे आपल्याला दिलंय किंवा मिळालंय ते मिळू नये म्हणून काहीतरी प्रयत्न
केले जातात आणखीन एखादी कोपर्डीची घटना घडली पाहिजे का ज्या घटनेनंतर परत एकदा आपण सगळेजण जाग होऊ ह्याची वाट आपण बघत बसलोय का ह्याचा कुठेतरी विचार मराठा समाजातील प्रत्येक म्हणजे प्रत्येकानं केला पाहिजे असं मला वाटतं आणि कुठेतरी आपण समाजासाठी एकत्र लढलं पाहिजे ज्याचा उल्लेख नरेंद्रजींनी केला की राजकीय पक्ष हा विषय या मराठा आरक्षणाच्या बाबतीमध्ये सगळ्यांनी बाजूला ठेवणं गरजेचं आहे।